नमस्कार, शुभप्रभात। माझं नाव डॉक्टर तानाजी ज्ञानदेव पाटील, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड। मी रयत शिक्षण संस्थेच्या अनेक महाविद्यालयामध्ये गेली 28 वर्ष अध्यापनाचे मी काम करत आहे। प्रथम मी बी ए भाग एकच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आपणा जे जो भाग दिलेला आहे, मी आज जो भाग शिकणार आहे तो आवश्यक मराठी। बी ए भाग एकच्या एकमध्ये आपणास एकूण 6 विषय असतात आणि या 6 विषयामध्ये कंपल्सरी मराठी म्हणजे आवश्यक मराठी हा पेपर असतो। यामध्ये प्रथम सत्रामध्ये आपणा या ठिकाणी 4 घटक असतात आणि दुसऱ्या सत्रामध्ये एकूण 4 घटक असतात। असे एकूण 8 घटक मिळून आपल्याला ही या ठिकाणी FYBA ही पदवी या ठिकाणी आपल्याला मिळत असते। आज मी आवश्यक मराठी या विषयामध्ये जो घटक क्रमांक जो 3 आहे, या घटक क्रमांक 3 मध्ये जे परिचय पत्र लेखन आहे, या परिचय पत्र लेखनामध्ये मी या ठिकाणी आज आपणास या ठिकाणी माहिती घेणार आहे, माहिती या ठिकाणी तुम्हाला देणार आहे। तर परिचय पत्र याला इंग्रजीमध्ये बायोडाटा असं म्हणतो आपण। परिचय पत्र हा माणसाला हा कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी हा तयार करावा लागतो। जर परिचय पत्र जर एखाद्या व्यक्तीचा जर नसेल तर अनेक लोकांना त्याची अडचण भासते। मग नोकरी मिळण्यासाठी असेल, महत्त्वाच्या पदावर जाण्यासाठी असो किंवा विवाह जुळण्यासाठी असेल, त्यासाठी प्रथम आपण या ठिकाणी व्यक्तीचा परिचय होणं हे त्या व्यक्तीच्या दृष्टीनं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि म्हणून परिचय पत्र हे अत्यंत महत्त्वाचं आहे। ते आपणास या ठिकाणी आज सविस्तरपणे आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी परिचय पत्र म्हणजे काय हे आपण या ठिकाणी प्रथम पाहू। तर परिचय पत्र म्हणजे आपली स्वतःची व्यक्तिगत माहिती समोरच्या व्यक्तीला संस्थेला सादर करावी लागते आणि ही सादर करावी लागणारी ही जी माहिती जी आहे ही त्यांना कळेल समजेल अशा पद्धतीने ती त्यांना द्यावी लागते आणि यालाच आपण परिचय पत्र असे म्हणतो। आपण परिचय पत्र म्हणजे एखाद्या व्यक्तीची समग्र माहिती त्यामध्ये असावी लागते। त्यामध्ये व्यक्तीचा जन्म असेल, जन्म गाव असेल, वय असेल, शिक्षण असेल, व्यवसाय असेल, छंद असेल किंवा त्याने मिळालेलं एखादं विशेष प्रावीण्य असेल, अशा अनेक बाबींची वस्तुनिष्ठ माहिती ही परिचय पत्रामध्ये ही अभिप्रेत असते। तरच समोरच्या असणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला त्याची इत्यंभूत माहिती त्यांना मिळते आणि म्हणून परिचय पत्र जे बायोडाटा हा व्यक्तीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा असतो। मग ती व्यक्ती अशिक्षित असो, शिक्षित असो किंवा उच्च पदावर असो किंवा उच्च पदावर नसो, अशा सर्वासाठी कुठे ना कुठेतरी प्रत्येक व्यक्तीचा बायोडाटा हा समोरच्या व्यक्तीला कळण्यासाठी हा महत्त्वाचा असावा लागतो। कधी कधी वर्णनात्मक पद्धतीने माहिती दिली जाते आणि ही माहिती विवाह इच्छुक तरुण तरुणी असेल, इंजिनियर असतील, डॉक्टर असेल, प्राध्यापक असतील, तसेच काही कलाक्षेत्रातील काही नामवंत व्यक्तींची परिचय पत्र तयार केली जातात आणि ही परिचय पत्र अगदी सविस्तरपणे म्हणजे त्याच्या जन्म झाल्यापासून त्याच्या असणाऱ्या विविध असणाऱ्या प्रावीण्यापर्यंत ह्या सगळ्या घटकांची माहिती ह्या परिचय पत्रामध्ये असावी लागते। परिचय पत्रामध्ये एखाद्या व्यक्तीची समग्र माहिती कशी द्यायची, उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती नोकरी करत असेल किंवा नोकरीसाठी अर्ज त्याला करावायचा असेल तर त्याचं प्रथम या ठिकाणी संपूर्ण नाव हे महत्त्वाचं आहे। त्यानंतर त्याचं जन्मगाव, त्याचा जन्म दिनांक हा द्यावा लागतो, त्याचा कायमचा पत्ता
त्याची शैक्षणिक पात्रता असेल, त्याचा अनुभव असेल, विशिष्ट क्षेत्रातील त्याने मिळवलेलं असेल प्रावीण्य असेल, अनेक क्षेत्रातील विविध असणारे पुरस्कार असतील, किंवा त्याने केलेलं एखादे लेखन असेल, मग ते काव्यात्म असेल, कादंबरी वाङ्मयाचं असेल किंवा आत्मचरित्र असेल, अशा विविध प्रकारचं जर त्यांनी लेखन केलं असेल तर त्या लेखनाचाही उल्लेख या ठिकाणी असावा लागतो. आणि तरच असणाऱ्या समोरच्या व्यक्तीला म्हणजे नोकरीला ज्यावेळी आपण अर्ज करतो त्या अर्ज करत असताना आपण या ठिकाणी समोरच्या व्यक्तीला त्याची भीती वाटत नाही किंवा समोरच्या व्यक्तीला त्याचा या ठिकाणी असं चलपिचल होत नाही. आणि म्हणून व्यक्तीचा बायोडाटा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. किंवा एखाद्या महाविद्यालयामध्ये समजा आपण या मराठी विषयाचा आपण या ठिकाणी मराठी विषयाच्या पदासाठी आपण अर्ज करू इच्छितो, अशा यासाठी व्यक्तीने परिचय पत्र कसा करून द्यायचा किंवा व्यक्तीचा परिचय पत्र तयार कसा केला पाहिजे. परिचय पत्र हे वेगवेगळे असतात. विवाह इच्छुक असेल त्याचा परिचय वेगळा असेल, एखाद्या पदावर काम करायचं असेल त्याचा हा बायोडाटा वेगळा असेल, किंवा एखाद्या विषयासाठी आपण एखादी डिग्री घेतली असेल आणि त्या डिग्रीसाठी आपण या ठिकाणी एखादा शिक्षक म्हणून या ठिकाणी आपण पदावर जायचा असेल तर त्यासाठी करावा लागणारा जो अर्ज आहे तो कसा असावा. तर या ठिकाणी प्रथम या ठिकाणी पूर्ण नाव वा उमेदवारांनी लिहिलं पाहिजे, त्यानंतर त्यानं त्याचं जन्मगाव लिहिलं पाहिजे, त्याचा पूर्ण त्याचा पत्ता असला पाहिजे. नंतर पत्ता हा कायमस्वरूपीचा पत्ता असेल किंवा कुठेतरी एखाद्या हुद्द्यावर काम करत असेल तिथल्या ऑफिसचा एखादा पत्ता असेल, असे दोन पत्ते असतील तर कायमस्वरूपी एक पत्ता असं म्हटलं पाहिजे. आणि एखाद्या हुद्द्यावर एखादा काम करत असेल, एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असेल तर तिथला तो पत्ता असला पाहिजे. नंतर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता तिची पाहिजे, कारण इथं आपण इथं एका विषयात आपण एक प्राध्यापक म्हणून शिक्षक म्हणून ज्यावेळी काम करतो त्या काम करणार आहोत यासाठी शैक्षणिक गुणवत्ता जी आहे ही गुणवत्ता आपल्याला लिहावी लागेल. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी सिनियर कॉलेजला जर असेल तर आपल्याला इथं BA MA MPhil असेल, PhD असेल, नेटशेट असेल, या सर्वांचा उल्लेख या शैक्षणिक असणाऱ्या पात्रतेमध्ये या ठिकाणी करावा लागतो. त्याचा अनुभव असेल तो अनुभव देखील या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. त्याचं विशेष त्याने मिळवलेलं असणारं प्रावीण्य असेल याचाही उल्लेख करावा लागेल. त्याचं लेखन प्रकाशन असेल आणि हे प्रकाशन टाकत असताना हे प्रकाशन सविस्तरपणे इयरवाईज या ठिकाणी टाकलं पाहिजे. आणि त्यांना मिळाला असणारा सामाजिक किंवा शैक्षणिक असणारा पुरस्कार असेल हा पुरस्कार देखील त्यांनी त्यामध्ये टाकला असेल. म्हणजे अशा पद्धतीनं आपण जर या ठिकाणी बायोडाटामध्ये आपल्या जर आपण जर सविस्तरपणे आपली जर माहिती आपण लिहिली तर 100% आपण या ठिकाणी समोरच्या असणाऱ्या संस्थेला किंवा त्या कॉलेजला आपली शंका वाटत नाही. आणि मग आपणाला या ठिकाणी ते संस्था आपण या ठिकाणी इंटरव्ह्यू कॉल सोडत असते. आणि म्हणून बायोडाटा हा प्रत्येक व्यक्तीच्या असणाऱ्या घटकामध्ये हा महत्त्वाचा मानला जातो. उदाहरण या ठिकाणी आणखीन एक घ्यायचं म्हटलं तर साहित्य किंवा समीक्षक यांचा जर परिचय करून द्यायचा असेल, एखाद्या साहित्यिकाचा किंवा समीक्षांचा एखाद्याचा परिचय करून द्यायचा असेल तर तो परिचय कसा असावा. मग आपण या ठिकाणी आताच आपण या ठिकाणी पाहिलं की नोकरीच्या शोधात असणाऱ्या व्यक्तीचा परिचय असेल किंवा एखाद्या मराठी विषयाची एखादी पोस्ट निघालेली आहे त्यासाठी अर्ज करायचा असेल त्याची वेगळी रचना असेल. पण इथं साहित्यिक आणि समीक्षक असेल याचा जर परिचय करून द्यायचा असेल तर तो देखील भाग हा कसा आहे आपला वेगळा आहे, बायोटा हा वेगळा दिसून येतो. त्यामध्ये जर आपला उल्लेख करायचा असेल तर प्रथम साहित्यिकाचा जन्म कुठे झाला याची पहिली नोंद केली पाहिजे, कोणत्या वर्षी झालं त्याची शैक्षणिक पात्रता पाहिजे, तो समीक्षक कोणत्या वर्षी झाला, समीक्षामध्ये त्यांनी किती पुस्तकं या ठिकाणी समीक्षक म्हणून या ठिकाणी त्यांनी इथं केलेली आहेत त्याचाही उल्लेख पाहिजे. साहित्यिक म्हणून त्याला या ठिकाणी समाजामध्ये प्रतिष्ठा केव्हापासून मिळाली याचाही उल्लेख असला पाहिजे. त्याची ग्रंथ निर्मिती किती आहे त्याचाही उल्लेख केला पाहिजे. आणि त्याची असणारं संशोधन जे आहे, रिसर्च आहे, हे देखील त्याचाही उल्लेख केला पाहिजे. या साहित्य संस्थांचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे का, म्हणजे पुणे आणि मुंबई किंवा नाशिक असेल, नागपूर असेल, अशा विविध असणाऱ्या संस्थांमध्ये एक सदस्य म्हणून त्यांनी काही काम केले आहे का हे देखील या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. आणि त्यांना मिळाला एखादा पुरस्कार असेल, पुरस्कार बऱ्याच ठिकाणी हा येतो आहे बायोडाटामध्ये, तर इथं साहित्यिक आणि समीक्षामध्ये सुद्धा इथं एखादा पुरस्कार असेल
नॅशनल लेवलचा असेल किंवा इंटरनॅशनल लेवलचा असेल किंवा स्टेट लेवलचा असेल, त्या त्या पुरस्काराची नोंद करणं हे बायोटेकमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. साहित्य समीक्षामध्ये आणखीन एक महत्त्वाचा विशेष म्हणजे पाहिजे की तो अविस्मरणीय एखादा प्रसंग पाहिजे. एखादा अविस्मरणीय प्रसंग असेल मग तो साहित्य दृष्टिकोनातून त्याची लेखननिर्मिती कधी झाली असेल किंवा लेखन करताना त्याला आलेल्या ऐकल्या अनेक अडचणी असतील किंवा त्याने लेखन केलं असेल समजा या ठिकाणी आणि ते पुस्तक एखाद्याला आवडलं असेल ते त्यांनी त्याची केलेली वाहवा असेल असे विविध प्रसंग किंवा त्या साहित्य कृतीला एखाद्या मिळाला शासनाचा पुरस्कार असेल असे अविस्मरणीय प्रसंगाची नोंद या ठिकाणी आपण या ठिकाणी करता आली पाहिजे. तरच इथं या ठिकाणी साहित्यिक समितीचा बायोटा हा व्यवस्थित होऊ शकतो आणि समोरच्या व्यक्तीला या बायोटाचा असल्यामुळं व्यवस्थित असल्यामुळं हा शंका वाटत नाही. आता आपण जे चौथं उदाहरण घेणार आहोत ते म्हणजे विवाह इच्छुक जे तरुण तरुणी आहेत यांचा या ठिकाणी बायोटा कसा असावा. आताच आपण या ठिकाणी समीक्षक लेखक नोकरीसाठी अर्ज करणारे असणारे अनेक व्यक्ती असतील अशा या ठिकाणी लोकांचा परिचय आपण या ठिकाणी बघितला आणि आता आपण या ठिकाणी विवाह इच्छुक जे तरुण तरुणी आहेत यांचा परिचय कसा असावा बायोटा कसा असावा हे आपण बघतो. आपण तर या ठिकाणी आता विवाह इच्छुक या ठिकाणी म्हणल्यानंतर या ठिकाणी त्याच्या नावापासून त्याचं वय असेल त्याचा जन्मदिनांक असेल त्याची उंची असेल त्याचं वजन असेल रंग असेल त्याची जात असेल शिक्षण छंद त्याचं नवरस नाव असेल त्याची एकूण शेती किती आहे त्याला एकूण भाऊ किती आहेत बहिणी किती आहेत त्याची शैक्षणिक गुणवत्ता किती आहे त्याचा कुलस्वामी कुठला आहे आणि त्याच्या व्यक्तिमत्वाची जी गुण वैशिष्ट्ये आहेत ती देखील या ठिकाणी थोडक्यामध्ये या बायोटेमध्ये नोंद केली पाहिजे. त्याची व्यावसायिक माहिती देखील त्या बायोटेमध्ये पाहिजे. म्हणजे एखाद्या समोरच्या असणाऱ्या वधूला या ठिकाणी ज्यावेळी तो बायोटा ज्यावेळी वाचेल त्या वधूचे जे काही असणारे नातेवाईक ज्यावेळी ती वाचतील त्यावेळी त्या तरुणाचा बायोटा त्यांना येत किंचितही शंका वाटता कामा नये असा बायोटा हा तयार केला पाहिजे. तरच त्या व्यक्तीला शंका राहत नाही. या युवा इच्छुक या सारे घटकामध्ये नोकरीचे ठिकाण द्यावं लागेल त्याचा हुद्दा द्यावा लागेल. नोकरीचे स्वरूप कसं आहे कायमस्वरूपी आहे का हंगामी आहे याचा देखील उल्लेख या ठिकाणी करावा लागेल. त्याचे मासिक उत्पन्न एकूण किती आहे ते वार्षिक उत्पन्न किती आहे किंवा पर मंथ एकूण पगार किती आहे याचा देखील या ठिकाणी या पगाराची देखील नोंद या ठिकाणी या विवाह इच्छुक असणाऱ्या तरुण तरुणीने या ठिकाणी देणं गरजेचं असतं. आणि शेवटी म्हणजे संपर्कासाठी असणारा पत्ता. आपण सगळी वरती माहिती दिली आहे आणि सगळी वरती माहिती देऊन आपण या ठिकाणी आपण जर या ठिकाणी संपर्कासाठी पत्ता जर चुकून जर आपण टाकला नाही तर अनेक शंका या ठिकाणी निर्माण होतात आणि त्यामुळं तिथं संपर्कासाठी जो पत्ता आहे तो पत्ता अत्यंत महत्त्वाचा टाकणं गरजेचं आहे. आणि या मग या ठिकाणी सध्याचा पत्ता असेल तुमचा कायमचा पत्ता असेल डिटेल्समध्ये या ठिकाणी तुम्हाला पत्त्याची नोंद करता आली पाहिजे. उदाहरणार्थ मी सांगेल की पत्ता देत असताना की तानाजी ज्ञानदेव पाटील मुक्काम पोस्ट कराड रुक्मिणी गार्डन भाग 2 E11 ज्ञानदेव निवास मंगळवार पेठ कराड आणि खाली त्याचा मोबाईल नंबर हा टाकला पाहिजे. त्याचा ईमेल आय डी पण या ठिकाणी पत्त्यामध्ये आला पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण जर या ठिकाणी बायोडायरीमध्ये हा या परिचय पत्रामध्ये आपण अशा वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या असणाऱ्या बायोडायरीमध्ये आपला जर मजकूर आपण जर व्यवस्थित टाकला तर निश्चितच आपलं परिचय पत्र हे व्यवस्थित राहतं. आणि म्हणून समोरच्या व्यक्तीला समोरच्या संस्थेला किंवा एखाद्या असणाऱ्या अशिक्षित व्यक्तीला देखील जर तुमचा बायोटा जर ते वाचायला मिळाला तर त्या व्यक्तीच देखील असणारी इथं शंका राहत नाही. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीनं आपला जे बायोटा जो आहे तो बायोटा त्या त्या असणाऱ्या घटकानुसार आपण या ठिकाणी त्याचा बदल केला पाहिजे. आणि म्हणून व्यक्ती बायोटा हा म्हणजे माणसाच्या व्यक्तीमध्ये घटकामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या ठिकाणी आणखीन एक उदाहरण देऊ शकतो की एखादी संस्था असेल उदाहरणार्थ एक शिक्षण संस्थेमध्ये
आपण ज्यावेळी एखादी लक्षात घ्या एखाद्या मोठ्या पदावर काम करू इच्छितो यावेळी आपण यावेळी आपण या पद कोणतं आहे आणि या पदावर आपण काम करत असताना आपला जो अनुभव आहे आपलं जे शिक्षण आहे आपलं वरती नाव गाव असेल शैक्षणिक पात्रता असेल हे सगळं यालंच पाहिजे पण ज्यावेळी मोठं पद असतं त्यावेळी देखील आपण या ठिकाणी आपला बायोटा हा पहिल्यापासून ते शेवटपर्यंत हा व्यवस्थितरित्या जर आपण त्याची मांडणी केली तर निश्चित असं वाटेल की यामध्ये शंका वाटणार नाही आणि म्हणून इथं मी आज या ठिकाणी परिचय पत्र बायोडाटा हा या ठिकाणी तुमचं या ठिकाणी युनिट तिसऱ्यामध्ये या ठिकाणी मी परिचय पत्र या ठिकाणी घेतलं आहे. तुम्हाला काही शंका असतील तर या ठिकाणी आपण विचारू शकताय. मला या ठिकाणी आपण या ठिकाणी माझ्या या 15 ते 20 मिनिटाच्या असणाऱ्या या व्याख्यानामध्ये आपण शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर, जय महाराष्ट्र.